गुड आफ्टरनून स्टुडंट आज आपण प्रॅक्टिस सेट 12.1 पॉईंट वन मधला क्वेश्चन नंबर टू पाहणार आहोत सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स त्यामधला फर्स्ट एक्झाम्पल सेव्हन्टीन पी मायनस टू इज इक्वल टू फोर्टी नाईन ओके दिलेले वन व्हेरिएबल इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं म्हणजे आपण त्याचे काय करणारे आहोत व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत सेवन्टीन पी मायनस टू इज इक्वल टू फोर्टी नाईन ओके यामध्ये बघा आपल्याला इथे काय दिसतोय मायनस टू ओके मग मैं इथे मायनस टू ए म्हटल्यानंतर आपण काय करणार आहे प्लस टू ऍड करणार बोथ साईड्स मध्ये ओके म्हणजे ऑपरेशन काय असणार आहे आपलं ऍडिंग टू टू बोथ द साईड्स ओके म्हणजे काय करणार आपण देअर फोर सेवन्टीन पी मायनस टू प्लस टू मायनस टू ए म्हणून काय केला प्लस टू जे आपण लेफ्ट हँड साईडला ऑपरेशन केलं तेच ऑपरेशन आपण काय करणार राईट right हँड साईडला म्हणजे काय करणार फोर्टी नाईन प्लस टू okay? ओके आता काय केलं आपण ऍडिंग टू टू बोथ ओके दोन्ही साईडला काय केलं आपण टू ऍड केले देअर फोर इथे काय येणार सेवन्टीन पी प्लस टू मायनस टू गेट कॅन्सल इज इक्वल टू फोर्टी नाईन प्लस टू किती राहिले फिफ्टी वन ओके आपल्या व्हॅल्यू कशाची काढायची आहे पीची बरोबर आता पीच्या मल्टिपल मध्ये किती दिसतोय सेव्हन्टीन आता जर आपल्याला सेव्हन्टीन हा कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे सेव्हन्टीन बोध बोथ साइडला काय करावं लागणार आहे डिवाइड करावं लागणार डिवायडिंग बोथ द साइड बाय सेव्हन्टीन ओके म्हणजे काय आलं देअर फोर सेव्हन्टीन पी डिवायडेड बाय सेव्हन्टीन इज इक्वल टू फिफ्टी वन राईट हँड साईड चे डिवायडेड बाय काय करणार आहे आपण सेव्हन्टीन डिवायडिंग बोथ द साइड बाय सेव्हन्टीन सेव्हन्टीन वन जा सेव्हन्टीन सेव्हन्टीन वन जा सेव्हन्टीन सेव्हन्टीन थ्री जा फिफ्टी वन ओके मग काय शिल्लक राहिलं पी इज इक्वल टू थ्री मग आपल्याला आपल्या वेरियेबलची व्हॅल्यू काय मिळाली पी इज इक्वल टू थ्री हे काय झालं सोल्युशन ऑफ द गिवन वन व्हेरिएबल इक्वेशन ओके त्यानंतर सेकंड पाहूया सेकंड काय दिलेलं टू एम प्लस सेवन इज इक्वल टू नाईन ओके आता टू एम प्लस सेवन आहे बरोबर म्हणजे आता सेव्हनला जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागणार आहे प्लस सेव्हन मधनं मायनस सेवन करावं लागणार आहे बरोबर मग नेक्स्ट आपलं ऑपरेशन काय असणार आहे सबट्रॅक्टिंग सेवन

प्लस सेवन मायनस सेवन गेट कॅन्सल रिमेनिंग इज ओनली टू एम इज इक्वल टू नाईन मायनस सेवन किती राहतो रिमेन टू ओके आता काय मिळालं आपल्याला इक्वेशन टू एम इज इक्वल टू टू आता जर एमच्या मल्टिपलमध्ये काय दिसतोय आपल्याला टू हा कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला काय करणार आहे थ्रूउट इक्वेशनला टू नी काय करावं लागणार आहे डिवाइड करावं लागणार मग नेक्स्ट ऑपरेशन काय आहे डिवायडिंग बोथ द साइड्स बाय टू ओके इक्वेशन काय मिळालं टू एम अपॉन टू इज इक्वल टू टू एम डिवायडेड बाय टू टू वन जा टू टू वन जा टू मग काय रे रिमाय एम इज इक्वल टू इकडे काय शिल्लक राय राईट हँड साईडला ओनली वन मग एम ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला वन आणि वन हे काय झालं हे दिलेल्या वन व्हेरिएबल इक्वेशनचं काय झालं सोल्युशन त्यानंतर थर्ड एक्झाम्पल काय दिलं आपल्याला थ्री एक्स प्लस ट्वेल्व इज इक्वल टू टू एक्स मायनस फोर ओके हे थर्ड इक्वेशन आहे आता याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला थ्री एक्स प्लस ट्वेल्व आहे ओके पण इथे दिसताना काय दिसते दोन्ही साइडला व्हेरिएबल दिसतोय बरोबर इकडे पण एक्स दिसतोय आणि इकडे पण एक्स दिसतोय बरोबर मग आता काय करणार आहे पहिल्यांदा आपण प्लस ट्वेल्व आहे हे कॅन्सल करण्यासाठी काय करणार आपण बोथ साइड्समधनं ट्वेल्व काय करणार सबट्रॅक करणं सबट्रॅक्टिंग ट्वेल्व फ्रॉम द बोथ साईड म्हणजे काय आलं देर फोर थ्री एक्स प्लस ट्वेल्व सबट्रॅक करणं म्हणजे मायनस ट्वेल्व इज इक्वल टू सेम ऑपरेशन राईट हँड साईडला सुद्धा टू एक्स मायनस फोर मायनस ट्वेल्व ओके देअर फोर इथे काय राहणार शिल्लक थ्री एक्स प्लस ट्वेल्व मायनस ट्वेल्व गेट कॅन्सल इज इक्वल टू टू एक्स आता मायनस मायनस बिकम प्लस बरोबर फोर प्लस ट्वेल्व इज सिक्स्टीन आणि साईन कोणतं देणार आपण बिगर नंबरचं बिगर नंबर कोणता आहे ट्वेल्व आणि ट्वेल्वला साईन कोणतं आहे मायनस म्हणून सिक्स्टीनला साईन सुद्धा काय येणार मायनस ओके नेक्स्ट काय मिळालं आपल्याला थ्री एक्स इज इक्वल टू टू एक्स मायनस सिक्स्टीन ओके आता काय दिसतंय टू एक्स आहे हा टू एक्स जर आपल्याला इकडे शिफ्ट केला तर आपल्याला थ्री एक्स मायनस टू एक्स म्हणजे काय राहणार एक्स शिल्लक राहणार म्हणून काय करणार आपण हा टू एक्स कॅन्सल करण्यासाठी राईट साइड मधून कॅन्सल करण्यासाठी काय करणार बोथ साईडमधनं टू एक्स काय करणार सबट्रॅक करणार ओके देअर फोर थ्री एक्स मायनस टू एक्स लेफ्ट हँड साइडला थ्री एक्स मधनं टू एक्स सबट्रॅक्ट केले इज इक्वल टू टू एक्स राईट हँड साइडचे यातनं काय सबट्रॅक केला टू एक्स अँड मायनस सिक्सटीन आहे तसेच ओके देअर फोर थ्री एक्स मायनस टू एक्स काय असणारे फक्त एक्स प्लस टू एक्स मायनस टू एक्स गेट कॅन्सल रिमेनिंग ओनली मायनस सिक्सटीन मग आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय मिळाली एक्स इज इक्वल टू मायनस सिक्सटीन हे काय झालं सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन ओके फोर्थ एक्झाम्पल दिलंय इन टू ब्रॅकेट एक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री इन टू ब्रॅकेट एक्स प्लस टू अशा एक्झाम्पलमध्ये मध्ये आपण पहिल्यांदा सॉल्व काय करून घेणार दिलेले ब्रॅकेट सॉल्व करायचे ब्रॅकेट सॉल्व्ह करताना काय करणार फायव्हनी ब्रॅकेट मधल्या इच टर्मला काय करणार आपण मल्टिप्लाय करणार ओके म्हणजे आता ब्रॅकेट ओपन केलं म्हणजे फाईव्ह इंटू एक्स काय मिळाला फाईव्ह एक्स मायनसचं साईन आहे तसंच फायव्ह इंटू थ्री फिफ्टीन ओके हे झाली लेफ्ट हँड साईड आता राईट हँड साइडला ब्रॅकेट ओपन करताना काय करणार थ्री इंटू एक्स काय मिळाला थ्री एक्स मध्ये साईन कोणते प्लस ऍज इट इथ थ्री इंटू टू किती मिळाले सिक्स मग आता इक्वेशन काय मिळालं आपल्याला फाईव्ह एक्स मायनस फिफ्टीन इज इक्वल टू थ्री एक्स प्लस सिक्स ओके आता इथे काय दिसते मायनस फिफ्टीन जर हा मायनस फिफ्टीन कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला काय करणार आहे बोथ साइडसला काय करावं लागणार आहे प्लस फिफ्टीन म्हणजे अॅड फिफ्टीन करावं लागणार आहे मग ऑपरेशन काय असणार आहे आपलं अॅडिंग फिफ्टीन टू बोथ द साइडस म्हणजे काय राहणार देअर फोर फाईव्ह एक्स मायनस फिफ्टीन प्लस फिफ्टीन इज इक्वल टू थ्री एक्स प्लस सिक्स प्लस फिफ्टीन ओके आता इकडे काय शिल्लक राहणार फाईव्ह एक्स प्लस फिफ्टीन मायनस फिफ्टीन गेट कॅन्सल इज इक्वल टू थ्री एक्स एज इट इज सिक्स प्लस फिफ्टीन किती येतात प्लस ट्वेंटी वन ओके आता बघा जसं आपण थर्ड एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह केलं होतं असं आल्यानंतर आपण काय करणार आहे हा थ्री एक्स काय करायचा सबट्रॅक्ट करायचा From both the sides. Subtracting 3x from both the sides. Okay, now therefore 5x minus 3x is equal to 3x minus 3x plus 21. Okay. The 5x minus 3x carry rata, 2x is equal to plus 3x minus 3x get cancel, remaining only 21. Okay. Next. मग आता काय दिसते देअर फोर एक्स इज टू एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन राहिले ओके आता काय करणार आहे हा एक्सच्या च्या मल्टिपल मध्ये काय दिसतोय आपल्याला टू मग हा कॅन्सल करण्यासाठी आपल्याला फक्त एक्सची ची व्हॅल्यू काढायची मग टू ने काय करावं लागणार आहे डिवाइड करावं लागणार आहे बोथ द साइडस मग नेक्स्ट ऑपरेशन काय करणार आहे आपण डिवाइडिंग बोथ द साइड्स बाय टू मग काय राहिलं देअर फोर टू एक्स अपॉन टू इज इक्वल टू ट्वेंटी वन अपॉन टू टू वन जा टू टू वन जा टू ओके आता टू आणि ट्वेंटी वनला पूर्ण भाग जाणार आहे का नाही मग फक्त शिल्लक काय राहिला एक्स इज इक्वल टू ट्वेंटी वन अपॉन टू म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला ट्वेंटी वन अपॉन टू की काय झालं सोल्युशन ऑफ द गिव्हन इक्वेशन फिफ्थ एक्झाम्पल नाईन एक्स अपॉन एट प्लस वन इज इक्वल टू टेन ओके आता इथे काय दिसते आपल्याला प्लस वन म्हणजे आता काय करणार आपण त्याच्या अपोजिट मायनस वन करणार बोद्ध साइड्स म्हणजे काय करणार सबट्रॅक्टिंग वन फ्रॉम द बोद्ध साइड्स ओके म्हणजे देअर फोर नाईन एक्स अपॉन एट प्लस वन मायनस वन इज इक्वल टू टेन मायनस वन ओके देअर फॉर काय शिल्लक राहणार का okay? का नाईन एक्स अपॉन एट प्लस मायनस गेट कॅन्सल इज इक्वल टू टेन मायनस वन काय राहिला नाईन ओके आता काय दिसते आपल्याला नाईन एक्स अपॉन एट इज इक्वल टू नाईन बरोबर आता हा एट जर आपल्याला कॅन्सल करायचा असेल आणि हा नाईन पण कॅन्सल करायचा आहे बरोबर म्हणजे आपल्याला फक्त शिल्लक काय दिसला पाहिजे लेफ्ट हँड साईडला एक्स मग जर एक्स फक्त शिल्लक ठेवायचा असेल तर नाईन अपॉन एटला त्याचा कंपोजिट काय असणार आहे एट अपॉन नाईन काय करावं लागणार आहे बोथ साइड्स ला मल्टिप्लाय करावं लागणार आहे बरोबर त्यामुळे काय होणार आहे की एट आणि नाईन हे कॅन्सल होणार आणि फक्त शिल्लक का X. काय राहणार आहे एक्स काय करणार आहे आपण मल्टिप्लाइंग बोथ द साईड्स बाय एट बाय नाईन ओके नाईन बाय एट चा अपोजिट काय असणार आहे एट बाय नाईन म्हणजे जो डिनॉमिनेटरला आहे तो कशात जातो न्यूमिरेटरमध्ये आणि जो न्युमरेटरमध्ये तो कशामध्ये जातो डिनॉमिनेटर त्याच्या कंपोजिट नंबरने जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर हे काय होणार गेट कॅन्सल त्यासाठी हे ऑपरेशन आपण केलेलं आहे बरोबर मग काय राहिलं देअर फोर नाईन एक्स अपॉन एट ॲज इट इज इन टू म्हणजे मल्टीप्लाय कशाने करणार आहे एट अपॉन नाईनने इज इक्वल टू राईट हँड साईडला काय नाईन इन टू मल्टिप्लाय कशाने करणार आहे एट अपॉन नाईन ओके एट वन एट एट वन झा एट नाईन वन झा नाईन नाईन वन झा नाईन ओके नाईन वन झा नाईन नाईन वन झा नाईन ओके हे झालंय कॅन्सल देअर फोर इकडे फक्त शिल्लक काय राहतोय आता फक्त एक्स इज इक्वल टू नाईन नाईन गेट कॅन्सल फक्त शिल्लक काय राहिला एट मग एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला एट ओके म्हणजे एट हे काय झालं दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन झालं क्वेश्चन नंबर सिक्स वाय अपॉन सेवन प्लस वाय मायनस फोर अपॉन थ्री इज इक्वल टू टू ओके आता ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय दिसतंय लेफ्ट हँड साईडला वाय अपॉन सेवन प्लस वाय मायनस फोर अपॉन थ्री ओके म्हणजे डिनॉमिनेटरला 7 आणि थ्री दिसतोय बरोबर मग आपण काय करणार आहेत यावेळेस 3 सेव्हन आणि थ्री कॅन्सल करण्यासाठी आपण 3 आणि थ्रीचा एलसीएम फाईंड करना करणार एल सी एम म्हणजे काय लिस्ट कॉमन मल्टीपल सेव्हन आणि थ्रीचा लिस्ट कॉमन मल्टीपल किती येतो ट्वेंटी वन करेक्ट मग आपण काय करणार सेव्हन आणि थ्री कॅन्सल करण्यासाठी म्हणजेच एल सी एम म्हणजे काय सेव्हन आणि थ्रीच्या टेबलमध्ये कोणता कॉमन नंबर येतो की जो सेव्हनच्या पण टेबलमध्ये आहे आणि थ्रीच्या पण टेबलमध्ये आहे असा कोणता नंबर आहे ट्वेंटी वन म्हणून एल सी एम ऑफ सेव्हन आणि थ्री काय झाला ट्वेंटी वन आणि म्हणून ट्वेंटी वनने आपण काय करणार आहे बोथ साइडला काय करणार मल्टीप्लाय करणार ओके आले लक्षात मल्टीप्लाय बोथ द साइड बाय ट्वेंटी वन ओके हे काय येणार आहे वाय अपॉन सेवन इन टू ट्वेंटी वन प्लस वाय मायनस फोर डिवायडेड बाय थ्री इन टू ट्वेंटी वन हे झाले लेफ्ट हँड साईडच्या प्रत्येक टर्मला आपण काय केलं ट्वेंटी वनने डिवाइड केलं इज इक्वल टू राईट हँडला टू इन टू ट्वेंटी वन ओके आले लक्षात आता बघा सेवन वन जा सेवन सेवन थ्री जा ट्वेंटी वन ओके थ्री वन जा थ्री थ्री सेवन जा ट्वेंटी वन ओके आले लक्षात आपण ट्वेंटी वननी का मल्टिप्लाय केला मग आता इथे काय शिल्लक राहते देअर फोर वाय इन्टू थ्री थ्री वाय प्लस वाय मायनस फोर इन्टू काय राहतात सेवन म्हणजे जब, ब्रॅकेटच्या बाहेर काय असणार आहे सेवन इन टू ब्रॅकेटच्या आतमध्ये काय शिल्लक राहिलं वाय मायनस फोर इज इक्वल टू टू इंटू ट्वेंटी वन म्हणजे काय झालंय फोर्टी टू ओके हे आले लक्षात इथे सेव्हन इंटू वाय मायनस फोर आले इथे थ्री इंटू वाय थ्री वाय आले टू इंटू ट्वेंटी वन फोर्टी टू आले ओके okay? मग आता काय करणार आहेत आपण ब्रॅकेट ओपन करून घेऊया देअर फोर थ्री वाय प्लस ब्रॅकेट ओपन करणार म्हणजे काय ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मनी ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला काय करणार आपण मल्टिप्लाय म्हणजे सेव्हन इन्टू वाय सेवन वाय मायनस साईन ऍज इट इज सेव्हन इन्टू फोर ट्वेंटी एट इज इक्वल टू फोर्टी टू ओके आता इक्वेशनमध्ये काय दिसतंय बघा थ्री वाय प्लस सेवन वाय मायनस ट्वेंटी एट इज इक्वल टू फोर्टी टू तर थ्री वाय प्लस सेवन वाय म्हणजे किती झाले टेन वाय मायनस ट्वेंटी एट इज इक्वल टू फोर्टी टू ओके मग आता असं इक्वेशन आल्यानंतर इथे काय दिसतोय आपल्याला मायनस ट्वेंटी एट मग ह्या इक्वेशन मध्ये आपण काय करणार नेक्स्ट ऑपरेशन प्लस ट्वेंटी एट करणार बरोबर ऍडिंग ट्वेंटी एट टू बोथ द साईड देअर फोर टेन वाय मायनस ट्वेंटी एट ऍड करणार ट्वेंटी एट इज इक्वल टू फोर्टी टू प्लस ट्वेंटी एट बोथ साइडला सेम ऑपरेशन आपण वापरलं मग आता मायनस ट्वेंटी एट प्लस ट्वेंटी एट गेट कॅन्सल रिमेन फक्त राहिला टेन वाय इज इक्वल टू फोर्टी टू प्लस ट्वेंटी एट किती राहतात सेवन्टी एडिशन ओके आता बघा काय मिळालं टेन वाय इज इक्वल टू सेव्हन्टी वायच्या मल्टिपलमध्ये काय टेन मग टेनला कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागेल होल इक्वेशनला टेननी डिवाइड करावं लागणार आहे म्हणजे नेक्स्ट काय असणार आहे डिवायडिंग बोथ द साईड्स बाय टेन जे काय आपण ऑपरेशन करतोय ते इन रिटर्न तुम्हाला लिहावं लागणार आहे त्याला मार्क्स आहेत ओके नेक्स्ट काय केलं डिवायडिंग बोथ द साईड बाय टेन मग इक्वेशन मध्ये काय दिसते आपल्याला टेन वाय त्याला डिवाइड कशाला आपण टेननी इज इक्वल टू सेव्हन्टी अपॉन टेन टेन वन जा टेन टेन वन जा टेन टेन वन जा टेन टेन सेवन जा सेवन्टी देअर फोर वाय इज इक्वल टू काय रिमेन राहिला सेवन वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला वाय इज इक्वल टू सेव्हन आणि सेव्हन काय झालं दिलेल्या गिवन इक्वेशनचं सोल्युशन झालं